आज आपण सुखा जवला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पण खूप चविष्ट आणि झणझणीत असा कसा बनवायचा ते पाहणार अगदी साधी सोपी पद्धत आहे कमी साहित्य लागतं पण चवीला एकदम अप्रतिम लागतो हा जवला एकदा नक्की बनवून बघा नक्कीच दोन पोळ्या जास्त खाल एवढा चवीला अप्रतिम लागतो तर मी जी पद्धत सांगते ना अगदी सोपी आहे तर एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्ही स्वतःहून मला कमेंट्समध्ये सांगाल की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि पोळीबरोबर राईसबरोबर भाकरीबरोबर एकदम अप्रतिम लागतो हा जवला खाण्यासाठी तर यासाठी आपल्याला ला लागणार आहे इथे सुखा जवला तर इथे आपण जवला कसा निवडायचा असं पांढरा शुभ्र जवला आणि बारीक साईजचा निवडायचा आहे घ्यायचं आहे मार्केटमधून त्याला चवही खूप छान असते आणि ह्यामध्ये कचरा वगैरे जास्त काहीच नसो साफ असेल थोडासा तर साफ करून घ्यायचा आणि आपण हा आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि पूर्ण पाणी आता काढून टाकायचं आहे आता पा काय करायचं आपल्याला एखाद्या कढईमध्ये वगैरे तव्यावरती हा जवला घ्यायचा आहे आणि थोडंसंच यामध्ये तेल टाकायचं साधारण दोन छोटे चमचे आणि हा जवला एकदम लो फ्लेमवरती आपण हा भाजून घेणारा एकदम असा ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि लक्षात ठेवा जवला आधी धुवायचा आणि नंतरच भाजायचा यामुळे जवल्याची चव खूप छान लागते तर आणि एकदम असं मध्ये मध्ये असं पसरवून आपण हा जवला भाजून घ्यायचा आहे मग आपण जसं जसं आता हा भाजत चालला आहे तसं आता हा ड्राय होत चाललेला आहे तर जवला बघा आपला मस्त भाजला गेला आहे तर याला आता आपण काढून घेऊया पूर्ण ड्राय झाला आहे बघा जवला तर याला आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि सेम कडाईमध्ये मी चार चमचे तेल घेतले यामध्ये ना चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घालायची यामुळे ना चव खूप छान येते चवल्याला आणि आता लसूण थोडीशी परतली गेल या म्हणतर यामध्ये आपण कांदे घालायचे तर दोन मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर जास्त कांदा आणि टोमॅटो घातल्यामुळे जवला एकदम अप्रतिम लागतो तर अगदी साधी सोपी पद्धत आहे मालवणी पद्धतीने मी तुम्हाला हा जवला कसा बनवायचा ते सांगते तर कांदाही आपला थोडंसं बघा असा ट्रान्सपरंट झालेला आहे अजून थोडासा हलकासा आपण याला कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर कांदा करायचा नाही आपल्याला एकदम मध्ये मध्ये मिक्स करत आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर कांदा बघा आता इतपत भाजला गेल्यानंतर यामध्ये दोन मिडियम साईजचे मी टॉमॅटो घेतलेत बारीक कापून तेही आपण आता या, या कांद्याबरोबर भाजून घ्यायचे टोमॅटो थोडा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवा म्हणजे आपला हा जे मसाला आपण कांदा वगैरे घाल टोमॅटो परत येते मसाला आपला प करपणार नाही तर आता हा का टॉमॅटोही थोडासा सॉफ्ट झाला आहे त्यानंतर आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा छोटा हळद पावडर घातलेली आहे आणि सोबतच इथे मी दोन ला चमचेवरून लाल मिरची पावडर घालते थोडंसं तिखट कमी आहे त्यामुळे मी दोन चमचे घालते त्यामुळे जवला असं आपलं झणझणीत तिखट मस्त दिसायलाही खूप सुंदर लागेल कारण आपण हा पोळी किंवा भाकरीबरोबर खाताना थोडंसं तिखट असेल ना तरच चवीला एकदम अप्रतिम लागतो आता तिखट तुम्हाला किती प्रमाण हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲट कमी जास्त करू शकता आता मसाला ही आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचं कच्चेपणा निघून जाईल आता हे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत जवला जो आपण भाजून ठेवला होता आणि साधारण छा चा, चार ते पाच कोकमं घालायची नॉनव्हेजमध्ये कोकम घातल्यामुळे खूपच छान येते आणि ही तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये वगैरे आता इझिली सर्वत्र मिळतं तर तुम्ही घेऊ शकता आणि मस्त परत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण हा जवला तर बघा कलर किती छान आलेला आहे आणि चवीलाही तेवढाच अप्रतिम लागतो टिफिनसाठी वगैरे सकाळी बनवायचं असेल ना तर झटपट होतो तर एकदा नक्की बनून बघा घरातल्या सर्वांना आवडेल आणि चवीला तर अप्रतिम लागतोच आता यामध्ये फक्त आपण साधारण दोन तीन चमचे एवढंच पाणी घालायचं आहे यामुळे काय होईल आपला जवलाही थोडा शिजला जाईल आणि मसालेही करपून ला करपून येत म्हणून आपण यामध्ये थोडंसं हलकंचंच पाणी घालायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून याला आपण ना कवर करून एकदम लो फ्लेमवरती फक्त पाच मिनटं वाफ देऊन घेऊया कारण जवला आपला आपण आधीच भाजून घेतला आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे एकदम पाच मिनटं फक्त वाफ देऊन घेतल्यानंतर म्हणून पाणी घालायचं थोडंसं म्हणजे कसं आपला जवला खाली लागत नाही आणि मस्त असं बघा रसाळशी तसं आपला जवला तयार झालेला आहे तर वरून आता फक्त थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया जर तुम्हाला कोकम आवडत नसेल तर नुसतं टॉमॅटोचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि तरी हा आपण हा जवला मस्त असं मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला हा पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा राईसबरोबर खाण्यासाठी जवला तयार झालेला आहे तर बघता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तर झटपट बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्तचा गरमागरम चवला भाकरी किंवा पोळीबरोबर आणि जर रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल